अस्सलामुअलैकुम नाजरीन, एडियन उर्दू न्यूज़ में आपका खैर मकदम है। मैं हूँ शेख आयशा जिलानी। खबरों का सिलसिला शुरू करने से पहले आइए एक नज़र डालते हैं आज की सुर्खियों पर। राष्ट्रवादी कांग्रेस के रहनुमा अजीत पवार का पैठन और वैजापुर का दौरा, मुखालिफ पार्टियों पर की तनकीद। शहर में लोक अदालत का एहतमाम, जुर्माने की रकम कम करने का रिक्शा ड्राइवर्स का मुतालबा। G20 की वजह से शहर को साफ सुथरा करने और खूबसूरती में इजाफा करने का बेहतरीन मौका, सरपरस्त वजीर संदीपन भूमरे का बयान। अब खबर तफसील से। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के रहनुमा नीज रियासत के कानून साज असेंबली के हिजब मुखालिफ पार्टी रहनुमा अजीत पवार आज औरंगाबाद के दौरे पर आए हुए थे। वो पैठन और वैजापुर में किसानों के मेड़ावे में मौजूद थे। अपनी मुखातिबत में उन्होंने मुखालिफ पार्टियों पर तनकीद की। मित्रांनो, या सगळ्याचा साकल्यांनी विचार वैजापूरकरांनी केला पाहिजे अशी माझी आपल्याला विनंती आहे। आता बघा, एक वर्ष झालं, फेब्रुवारी 22 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागायला पाहिजे होत्या की नाही? एक वर्ष झालं, पंचायत समितीला सभापती नाही, BDO एकट्याला झेपणार आहे का? एवढा मोठा जिल्हा एकट्या CEO ला जिल्ह्यातली सगळी कामं आवरणार आहेत का? महानगरपालिकेचा महापौर नाही, उपमहापौर नाही, स्टँडिंग कमिटी चेअरमन नाही, सभागृह नेता नाही, इतर विषय समितीचे सभापती नाही, एकटा कमिशनर काम करू शकतो का? नाही। आम्ही पण सरकार चालू नेत ना, मग तुम्ही लोकांचं सरकार पाहिजे, लोकांचा कारभार पाहिजे? तुम्ही तर अधिकाऱ्यांचा कारभार करताय आणि वर्ण मंत्रालय त्यांना फोन करून सांगतायत असं कर तसं कर, ह्याला टेंडर दे, भ्रष्टाचार पोकळला। उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये सत्तेवर आलं। मी राजेश टोपे, आम्ही अनेक सहकारी त्याच्यामध्ये काम करत होतो, परंतु या सरकारमध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर निवडून आलेल्यांनी त्यांच्याच मुलाला मुख्यमंत्री पदावरून काढण्याचं पाप केलं, हे महाराष्ट्रातली जनता कदापि विसरणार नाही। मी आपल्याला सांगतो, मागे 2 वेळा अशा घटना घडल्या, 92-93 ला घडली, त्याच्यानंतर 2000 नंतर एकदा घडली, परंतु जी गेली त्याच्यातला एक पण नंतर कधी आमदार झालेला आपण पाहिला नाही, हा इतिहास विसरता कामा नाही। लोकांनी निवडून दिलं आणि निवडून देत असताना महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याचं मोठं षडयंत्र रचण्यात आलं, त्याच्यामध्ये भाजपाने महत्वाची भूमिका बजावली। पहिल्यांदा सांगितलं आमचा काहीच संबंध नाही, त्यांच्या ते गेलेत, आम्ही काही कुणाला बोलत नाही। त्यासाठी शिवसेनेतले 40 आमदार गुवाहाटीला गेले, सुरतला गेले, गोव्याला गेले, अशा पद्धतीनं लपून छपून परत तिकडे परत चाललेले होते। मित्रांनो, लपाव कुणाला लागतं? ज्यांच्या मनामध्ये काहीतरी अपराधीपणाची भावना, चोरटेपणाची भावना असेल तर माणूस लपत असतो, छपत असतो, तोंड त्या ठिकाणी लपवत असतो। पवार साहेबांनी समाजाच्या सर्व घटकांसाठी काम केलं, त्यांचा आत्मा म्हणजे शेती आणि शेतकरी, आणि त्यामुळे आपण सगळेजण शेतकरी आहोत, शेतीवर अवलंबून आहोत। या काळ्या मातीच्या आणि काळ्या आईची सेवा करण्यासाठी आपण सगळेजण काम करतो आहोत, आणि त्याच काळ्या आईशी इमान राखण्याचं काम पवार साहेबांनी राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या या संपूर्ण 60 वर्षाच्या जीवनामध्ये सतत त्यांनी या काळ्या आईची सेवा करण्याचं काम म्हणजे शेतकरी बांधवांचं हिताची जपवणूक करण्याचं काम केलं। मग ते वेगवेगळ्या मार्गाने सिंचनाची व्यवस्था केली, विजेची व्यवस्था केली, विजेला HP वर टाकलं, तुमच्या फळबागाच्या आपल्याला खऱ्या अर्थाने फक्त सणासुदीला फळ खायला मिळायचे, आज आपल्याला सगळ्या मराठवाड्यावर सगळीकडे आपण मोसंबी पिकवतो, द्राक्ष पिकवतो, अन्य सगळे फळबाग घेतो, त्याच कारण एक रोजगार हमी योजना आमची पवार साहेबांची रोजगार हमी, आणि त्यामुळे सगळ्या पद्धतीनं आज मदत करण्याची भूमिका पवार साहेबांनी शेती आणि शेतकऱ्यांना केली। आमच्या महिला भगिनी आज सगळ्यात पहिलं मी अभिनंदन करेन आमच्या सगळ्या महिला भगिनींचं की आज एवढ्या मोठ्या संख्येने आज उपस्थित
आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आणि खूप मनापासून अभिनंदन आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो. आज आमच्या सगळ्या महिला भगिनींना मला सांगायला मनापासून आनंद की महिला ही 50% असते लोकसंख्येमध्ये आणि त्यामुळे महिला समाजामध्ये 50% घटक आहेत. साहेब नेहमी महिलांच्या प्रती बोलत असताना सांगतात की ज्या समाजामध्ये महिलांचा सन्मान केला जात नाही तो समाज कधीच विकसित होऊ शकत नाही. आणि त्यामुळं महिलांचा सन्मान करण्याचं काम पवार साहेबांनी वेगवेगळ्या मार्गाने कृतीत आणून करून दाखवले. मग ते सबलीकरण तुमच्या आरक्षणाच्या माध्यमातून असो, शिक्षणाला मोफत शिक्षण देण्याच्या माध्यमातून असो, वेगवेगळ्या माध्यमातून आमच्या मुली शिकल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून असो, बचत गट असतील, आर्थिक सबलीकरण असेल, या सगळ्या तत्वावर पवार साहेबांनी महिलांच्या संदर्भाने साथ देण्याची भूमिका केली. खानून साज कौन्सिल की डिप्टी स्पीकर नीलम गोरे आज औरंगाबाद के दौरे पर तशरीफ लाई. उन्होंने सहाफियों से मुखातिबत में ख्यालात का इजहार किया. समाजाची सहानुभूती या कुटुंबाच्या बरोबर उभी आहे, परंतु दुर्दैवाने काय पद्धतीने विनय भंग झाला किंवा काय पद्धतीने त्रास दिला गेला याबद्दल खूप संबंधित महिलेला समाजातले काही घटक घालून पाडून बोलत आहेत आणि तिचं मनोबल कशा पद्धतीने खच्ची होईल ते तिने जे केलं ते कसं चुकीचं आहे किंवा हा पोलीस उपायुक्त जो आहे तो परत कामावर येईल त्याचं कोणी काय सांगितलंय अशा पद्धतीने बोलत आहे. तर या शहरामध्ये तुम्ही सर्वजण साक्षी आहात मीडिया की आपण याच्यापूर्वी ज्या केसेस झाल्या ज्याच्यामध्ये मुलींना वेश्याव्यसात वापरला जातो तर त्या केसमध्ये कन्व्हिक्शन झालेले संभाजीनगरमध्ये यांनी हिस्ट्री माहिती त्यांना लक्षात आहे. त्यांच्यातले ज्या अधिकाऱ्यांनी हे संपूर्णपणाने ते केसमध्ये निरीक्षण केलं ते आजही शहरात आहेत. त्यांच्याकडून सुद्धा माहिती कुशाचंद आहे ती यांच्याकडून मिळू शकते की स्टेट फॉरवर्ड डाऊन टू अर्थ अनेक ऑफिसर्स या शहरात येऊन गेलेले आहेत. दुसऱ्या केसेसमध्ये सुद्धा शिक्षा झालेल्या आहेत पोलिसांना. सगळेजण पोलीस प्रत्येक गोष्टीत सुटलेत असं कृपा करून पसरून पसरवून लोकांचा नितीदर्या खच्ची होईल अशा पद्धतीने कोणी बोलता कामा नाही ही माझं कळकळीचं आव्हान आहे त्या संदर्भात. आणि म्हणून जे लोक त्यांच्या कुटुंबाला भेटत आहेत नातेवाईक किंवा अन्य लोक त्या आसपासचे लोक त्यांनी त्या महिलेला कुठेतरी मदत सुद्धा करू नका बोलून आणि एकटंही पाडू नका नाही तर मदतीच्या नावाने परत काय झालं नक्की पाण्याचा त्याची चर्चा करत बसायची असं दाखवणार त्या सालट्या काढण्याचा कार्यक्रम करताना सुद्धा काही लोक संवेदनहीनतेने वागताना दिसत आहे. त्याचं मी व्यथित आहे या गोष्टीमुळे. मला उलट वाटतं की या पती पत्नीचं कौतुक केलं पाहिजे इथे उभे आहेत अशाला त्यांना त्यांच्या बरोबर उभं राहण्याच्या ऐवजी त्यांचं मनोदय कसं खच्ची होईल अशा पद्धतीने या शहरात बोललं जात असेल तर मला असं वाटतं की मराठवाडा मुक्त झाला पण आपली मानसिकता मुक्त झालेली नाहीये का हा प्रश्न मला पडतो. आणि म्हणून आपण सुद्धा ही भूमिका जास्त बंधुभावानी भगिनीभाव ठेवून घेतली पाहिजे अशी माझी याच्यातली अपेक्षा आहे. त्यांना मदत करण्याच्यासाठी सुद्धा मी काही व्यक्तींना संस्थांना मानसिक दृष्ट्या आपण एकटे नाही होत ही जाणीव होण्याच्या दृष्टिकोनातून काही समाजातले घटक पुढे आले तर ते अधिक चांगले होईल असं मला वाटतं. मुख्तलिफ इल्तवा में पड़े हुए मामलात को हल करने के लिए लोक अदालत का एहतमाम किया गया था. इसमें हादसात के मुकदमात में समझौता किया गया ताहम लोक अदालत में जुर्माने में कमी करके भरने की सहूलत दी जाए ऐसा मुतालबा रिक्शा ड्राइवर्स की जानिब से किया गया. जे गंगापूर तालुक्यातले प्रसिद्ध डॉक्टर जे BMS सर्जन होते BMS त्यांचा रोड अपघातामध्ये 2019 अपघातात मृत्यू झाला होता आणि आम्ही त्यांचे IT रिटर्न इन्कम बघून त्या अनुषंगाने 2 करोड रुपयाचं मॅटर मान्य न्यायालयात दाखल केलं होतं आणि त्यामध्ये आज लोक अदालतमध्ये तडजोड होऊन 80 लाख रुपये कंपनीने त्याची मान्य करून आज आम्ही त्याची तडजोड केली. 80 लाख रुपये का चेक देऊन टाकला. हा 80 लाख रुपये चेक. तर किती वर्षापासून सुरू होता केस? ही केस जास्तीत जास्त 2 वर्षापासून सुरू. विजय कुलकर्णी साहेब यांच्या कोर्टात प्रलंबित होतं प्रकार. त्याच्यामध्ये अंशाचा साक्षीपुरावा पण झालेला आहे. बाकी होतं आज यहाँ रिक्शा वाले सभी जो भी जिसको भी पावती मिली सभी रिक्शा वाले उपलब्ध है यहाँ पे. 100 रिक्शा वाले 100 या 200 जो भी सबको पावती मिली वो रिक्शा वाले उपलब्ध है यहाँ पे. आज हमारा निवेदन वही था कि भाई हम फाइन भरने के वास्ते में आए कि 2 पैसे आज कम होंगे बोल के हम यहाँ पे आए वाले नहीं तो लोक अदालत में आए वाले नहीं तो हम ये पैसे पुलिस स्टेशन या कोई भी पुलिस वाले के या ऑनलाइन भी भर सकते थे हम पैसे. हम लोग अदालत लगा बोल के हम 2 पैसे कम होंगे बोल के इसके वास्ते में यहाँ पे आए वाले थे मगर यहाँ पे कोई जो हमारे को कुछ भी डिस्काउंट नहीं मिल रहा
जो पैसे है लगे हुए वो हमारे को देना ही है। लीडर हमारे रिक्शा यूनियन लीडर तो हमको ये मालूम नहीं था ना कि हम यहाँ फाइन भरने के वास्ते में आए थे। रिक्शा वाले सब लीडर का कोई काम ही नहीं था यहाँ, यहाँ कुछ हमारा कुछ मोर्चा भी नहीं था, सिर्फ हमारा क्या काम था यहाँ फाइन बैठे हुए वो फाइन के वास्ते में आए थे हम। विदाउट ड्रेस के लिए 500 रुपए फाइन है, तो ये डायरेक्ट 1500 रुपए की फाइन भरते रिक्शा वाले, 1500 कहाँ से भरेंगे, नहीं भर सकते। और ये जहाँ भी नो पार्किंग, पार्किंग का ये बताओ हमारे को, अभी कैसा है पैसेंजर बोलता है यहाँ रखो गाड़ी, हम ब्रेक करते हैं, ब्रेक करते ये फोटो मारते, फोटो मारे क्या तो बोलते भाई डायरेक्ट ऑनलाइन पावती 1500 रुपए की पावती मार देते। यहाँ पर रिक्शा वाला ब्रेक मार रहा और किसी से फोटो खींच ले रहे बैक साइड से, और जो कलम आप लगा रहे ओवरसीट की लगा रहे, सिग्नल जंपिंग की लगा रहे, तो वो फोटो में क्लियर दिख रहा ही रहा, जो ऑनलाइन आप पावती दे रहे जो कलम लगा रहे वो कलम फोटो में दिखना चाहिए। और हम वो गलती इंसान से होती है, हम वो पैसे भरने को भी तैयार है, लेकिन हमारी औकात के हिसाब से एक रिक्शा वाला 500-600 रुपए कमाता तो वो 200 रुपए की पावती भर सकता। वंचित बहुजन आघाड़ी आदिवासी और विजय समिति के रियासती कोऑर्डिनेटर प्रोफेसर किशन चौहान की क्यादत में 3 रुकनी कमेटी मराठवाड़ा के दौरे पर आई हुई है। इस दौरान वो मुकामी वर्कर से बातचीत करेंगे, इसकी तिला एक प्रेस कॉन्फ्रेंस में दी गई। आदरणीय वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशान्वये वंचित बहुजन आघाडी संलग्न आदिवासी भटकीमुक्त समन्वय समिती आम्ही तिघेजणी, मी स्वतः प्राध्यापक किशन चव्हाण, राज्य उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, मुख्य समन्वयक आदिवासी भटकीमुक्त समन्वय समिती प्राध्यापक विष्णू जाधव, ॲडव्होकेट अरुण जाधव, आजपासून आम्ही महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये मराठवाडा दौरा करतोय। या दौऱ्यामध्ये मराठवाड्यामध्ये भटकी विमुक्त आणि आदिवासी समाजांशी संवाद साधणं, त्या समाजामध्ये जाणं, त्यांच्याशी चर्चा करणं आणि आज जे काही प्रश्न आहेत स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर ज्या सत्ताधाऱ्याने, मग ती काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा भाजप असेल, यांनी या समाजाला अजूनही मुख्य प्रवाहापासून कोसदूर ठेवलेला आहे। वास्तविक आता सत्ता हातामध्ये होती यांच्याकडे, तर यांनी या समाजाचे प्रश्न सोडवायला पाहिजे होते, परंतु 75 वर्षानंतर या जमिनीचे प्रश्न आहेत, घराचे प्रश्न आहेत, रेशनिंगचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये कुपोषण आहेत, अनेक प्रश्न आहेत। सत्ताधाऱ्याने आमच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून या समाजाला मागच्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांमध्ये प्रतिनिधित्व देण्याचं धाडस आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे। मला असं वाटतं की ते फक्त बाळासाहेब आंबेडकरच करू शकतात। आदिवासींच्या भटक्या विमुक्तांच्या मताचा उपयोग या सगळ्या सत्ताधाऱ्याने, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी फक्त मतासाठी, सत्तेमध्ये जाण्यासाठी केलेला आहे। आम्हाला आतापर्यंत काही दिलेलं नाही आणि म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा जो अजेंडा आहे, समाजामधल्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये ही विस्थापितांची लढाई आहे, तीच लढाई घेऊन आमच्या सारखे तरुण कार्यकर्ते आदिवासी भटकी मुक्त समाजातले आजपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहोत। पहिल्या फेजमध्ये मराठवाड्याचा दौरा होणार आहे 5 दिवसाचा। समाजामध्ये जाऊन तरुणांशी बोलून, महिलांशी बोलून आणि त्यांचे प्रश्न समजून घेऊन पुढचा आम्ही अजेंडा ठरवणार आहोत। मुख्य प्रश्न काय आहेत समाजाचे? मुख्य प्रश्न म्हणजे आज जमिनीचे प्रश्न आहेत, गायरान जमिनीचे प्रश्न आहेत। आम्हाला गायरान जमीन होती, मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमणे आदिवासी आणि भटके मुक्तांचं आहे। त्याच्यानंतर शिक्षणाचे प्रश्न आहेत, आज मुलं शिकत आहेत पण शिष्यवृत्ती भेटत नाहीये, याच्यासारखे अनेक प्रश्न आहेत। या प्रश्न आणि दुसरं म्हणजे अजून हा समाज संघटित नाहीये, त्याच्यामुळे राजकीय जागृती पण त्यांच्यामध्ये कमी प्रमाणामध्ये आहे आणि म्हणून त्यांना संघटित करणं, त्याच्यामध्ये राजकीय जागृती निर्माण करणं आणि लोकशाहीमध्ये आम्हीही प्रतिनिधी होऊ शकतो किंवा येणाऱ्या काळामध्ये सत्तेचा जो वाटा आहे तो सत्तेचा वाटा मागण्याची हिंमत या समाजामध्ये तिसऱ्या पिढीतल्या तरुणांना देणं, ह्या अजेंडा घेऊन आम्ही या दौऱ्यामध्ये निघालेलो। गारखेडा इलाके में रहने वाली एक बेहाता खातून को छेड़छाड़ करके चाकू से हमला करने की शिकायत पुंडलिक नगर पुलिस स्टेशन में दर्ज की गई। एक महिला तक्रारदार यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली की दिनांक 6/2/2023 रोजी सकाळच्या सुमारास तिचे दीर यांनी तिच्या वरंड्यात येऊन सकाळच्या वेळी तिची छेड काढली आणि तिला चाकूने हल्ला केला। या संदर्भात आम्ही तात्काळ गुन्हा नोंदवून सदर गुन्ह्याचा तपास करत आहोत। अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का, वक्फे के बाद फिर मुलाकात होंगी। आप देखते रहिए ADN उर्दू न्यूज। मस्त मास्क पहना रहे तूने। थैंक यू सर, वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और एक है ना सर, देना। बहुत मस्त लगी आपको। ये ना सर, सर 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 फिर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। सलाम है, ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे।
वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल। G20 कॉन्फ्रेंस औरंगाबाद शहर में होने की वजह से शहर को साफ सुथरा करने और खूबसूरत बनाने का बेहतरीन मौका हासिल हुआ है। ये बात जिले के सरपरस्त वजीर संदीपन भूमरे ने घंटा गाड़ियों को अवाम के नाम मौसम करते हुए कही। सजग राहायला पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे आणि प्रशासना व्यतिरिक्त जे काही चांगले उपक्रम प्रत्येकाच्या मनामध्ये असतील की आपलं शहर अधिक सुंदर होण्यासाठी ते सुद्धा आपण स्वतःहून पुढे येऊन करावे। सर, आज आपल्या उपस्थितीमध्ये आपण 20 ज्या घंटा गाड्या आहेत त्यांचं सुद्धा आज आपण लोकार्पण करतो आहोत, जेणेकरून आपले जे डोर टू डोर कलेक्शनची जी सिस्टीम आहे ती आणखी स्ट्रेंथन होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे। आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही G20 साठी आणि इतरही जे एक जनरल जे माननीय मुख्यमंत्री महोदयांची कल्पना आहे की आपल्या शहरामध्ये एक विजिबल चेंज जाणवला पाहिजे, सुंदर झालं पाहिजे शहर, शहराचं स्वच्छता करण्याचं काम आपण सुरू केलेले। विशेष म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी खरोखर धन्यवाद देतो की त्यांनी या शहरासाठी स्वच्छतेसाठी 50 कोटी रुपयाचा निधी आपल्याला दिला। आतापर्यंत मला वाटत नाही इतका निधी कधी स्वच्छतेसाठी आला होता। आणि घरघर चौधरी साहेब आणि पांडे साहेब खूप मेहनत घेऊन राहिली आणि उद्या सुद्धा सर्व राजकीय पक्ष असतील, व्यापारी संघाचे सर्व पदाधिकारी असतील, यांना माहिती असावी सर्व G20 बाबतीत। म्हणून सगळे एक बैठक उद्या बोलवलेली आणि विशेष म्हणजे आपलं भाग्य की G20 आपल्या शहराला भेट देण्यासाठी शिष्टमंडळ येणार आहे आणि त्या अनुषंगाने आपण जे जे काही काम करता येईल ते काम करण्याचा आपला प्रयत्न आहे 20 घंटा। शहर और इसके नवाही इलाकों में गुज़िश्ता चंद यौम से सूरज की तमाज़त में इजाफा हो गया है। रात के वक्त और सुबह सवेरे सर्दी महसूस हो रही है, इसकी वजह से सर्दी बुखार के मरीज पाए जा रहे हैं। शहर और नवाही इलाकों में चंद यौम से मौसम में मुसलसिल तब्दीली हो रही है। 10 बजे सुबह के बाद सूरज की तमाज़त में तेज़ी हो रही है, दोपहर के वक्त गर्मी महसूस हो रही है, ताहम रात के वक्त और सुबह सवेरे सर्दी महसूस हो रही है। इसकी वजह से अक्सर लोग ख़ास तौर पर बच्चे बीमार हो रहे हैं। लोगों को सर्दी और बुखार की शिकायत हो रही है, सर्दी और बुखार के मरीज डॉक्टर से राब्ता करें, ऐसी अपील इंतज़ामिया की जानिब से की गई है। औरंगाबाद शहर में आज से 11वें अखिल भारतीय दलित नाट्य परिषद की 2 रोज़ा कॉन्फ्रेंस शुरू हुई। इस कॉन्फ्रेंस में मजाकरे, ड्रामे वगैरह प्रोग्राम्स का एहतमाम किया गया है।
भारतीय कम्युनिस्ट पार्टी के कौमी अहदेदार एडवोकेट अभय टाकसाल के यौम पैदाइश के जिम्न में शहर में मुफ्त तिब्बी जांच कैंप, खून के अतियात का कैंप और मुख्तलिफ सामाजिक प्रोग्राम्स का एहतमाम किया गया था। व कष्टकरांसाठी सतत रस्त्यावर संघर्ष करणारे ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या 2-3 वर्षापासून हा आपण सामाजिक उपक्रम राबवत आहोत। या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून बरेच गरजू लोकांना रक्तांची आवश्यकता असते, ती गरज लक्षात घेता आम्ही या ठिकाणी एक आमचं 4th वर्ष या ठिकाणी सलग घाटीची टीम, जिल्हा रुग्णालयाची टीम या ठिकाणी रक्त आम्ही दान आम्ही या उपक्रम आम्ही या ठिकाणी घेतोय। तसेच हिमालय फाउंडेशन तर्फे एक 2-3 हजाराच्या टेस्ट ज्या बाहेर लागतात अशा रक्त चाचण्या या ठिकाणी मोफत करण्यात येत आहे। त्यांची एक डोळे तपासणाऱ्यांची टीमसुद्धा आहे, डॉक्टरांची उत्कृष्ट डॉक्टर आहेत, ते या ठिकाणी ना लोकांना मोफत नेत्र तपासणी करून देत आहेत। म्युनिसिपल कॉर्पोरेशन के प्राइमरी और सानवी स्कूल बनेवाड़ी राहुल नगर स्कूल में सालाना सकाफती प्रोग्राम जोश व खरोश से मनाया गया। इसमें तलबा ने मुख्तलिफ फनून पेश किए। म्युनिसिपल कॉर्पोरेशन के प्राइमरी और सानवी स्कूल बनेवाड़ी राहुल नगर स्कूल में एडमिनिस्ट्रेटर डॉक्टर अभिजीत चौधरी, म्युनिसिपल कॉर्पोरेशन की असिस्टेंट कमिश्नर नंदा गायकवाड़ की रहनुमाई में स्कूल के मेयार में तरक्की के लिए सकाफती प्रोग्राम्स का अहतमाम किया गया था। इस मौके पर तलबा ने मुख्तलिफ प्रोग्राम्स में हिस्सा लिया और मुख्तलिफ फनून पेश किए। इस मौके पर मौजूद शख्सियतें मौजूद थी। तो नाजरीन, खबरें खत्म करने से पहले आइए एक बार फिर नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। राष्ट्रवादी कांग्रेस के रहनुमा अजीत पवार का पैठन और वैजापुर का दौरा, मुखालिफ पार्टियों पर की तनकीद। शहर में लोक अदालत का एहतमाम, जुर्माने की रकम कम करने का रिक्शा ड्राइवर्स का मुतालबा। और G20 की वजह से शहर को साफ सुथरा करने और खूबसूरती में इजाफा करने का बेहतरीन मौका, सरपरस्त वजीर संदीपान भूमरे का बयान। तो ये थी आज की खबरें, कल फिर मुलाकात होंगी कुछ और नई खबरों के साथ। तब तक के लिए अपना ख्याल रखें और देखते रहिए ADN उर्दू न्यूज, आवाज हर दिल की।